रोहित दादा आणि आबा म्हणजे दोघांमध्ये काहीच आम्हाला फरक वाटत, जसे आबा होते तसेच रोहित दादा पण. प्रश्न मांडले त्यांनी बागा शेवाळून आम्हाला बागा काढायला लागले हो, त्यांनी प्रश्न मांडल्यामुळं त्यांनी फक्त सही करणे ह्याच्या पलीकडे त्यांना काही जमतच नाही ना. ते वातावरण आहे म्हणजे रोहित दादाच, पण काम त्या मनानं आबाने कमी केले आणि टाकानेही कमी केले. दोघे म्हणतात मी काम केले, श्रेयवाद घेतात दोघही, मी काम केलंय मी काम केलंय. 100% संजय काका निवडून येणार ही काळ्या दगडावले रेग आहे, आणि लाल देवाची गाडी येणार ही काळ्या दगडावली रेग आहे. 10 वर्ष खासदार की संजय काकानी भोगल्या, त्यामुळं त्यांनी काही काही 1% सगळं काम केलेलं. कॅलिफोर्निया स्वित्झर्लंड करणार, मग इकडे वाळवंड झालं आमचं, बागा काढल्या, मांडाव विकलं, बोर्ड लागलं आमच्या जप्तीचे, राणी इकली, लोकांनी कर्ज भागवली, त्यांनी कॅलिफोर्निया स्वित्झर्लंडच गेला. आमदार कसा पाहिजे तुम्हाला आता निवडून येणारा? आपल्याला सुपर पाहिजे. आणि ज्यावेळी विसापूर पंज योजना मंजूर केली त्यावेळी हेच विरोधक ओरडत होते की ह्याच्यात मंत्री घोषित करतील, आणि हेच नारळ फोडायला आता ह्या उन्हाळ्यामध्ये एवढा दुष्काळ पडला होता ह्याच्यात पाणी यायच्यात हे नारळ फोडायला पुढे असायचे. आता संपली सहानुभूती किती वर्ष पाक आमचं ह्याला गेलो तरी बी अजून मशन मोहिमेत चाललो तरी बी अजून सहानुभूती जाय का? आर पाटलांचं घर म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा जपणारं घर आहे. त्यांनी आजपर्यंत द्वेषाचं ह्याच गुंडगिरीचं राजकारण केलेलं नाही. 35 वर्ष झालं MIDC दर वेळेला प्रत्येक इलेक्शन मध्ये MIDC मंजूर केल्या, कॅलिफोर्निया तर्फ स्वित्झर्लंड तर्फ ऐकून आम्ही कंटाळलो. भाषण करायला येत नाही ती प्रश्न काय विचारणार नाही. आर पाटला ह्या गावात 2000 वर वहिनीनं लीड नाही दिलं तर गावात येत नाही. गाव सोडतो आणि गाव हे सोडतो गाव झाले 2000 रिडिंग 2000 मताना लीडिंग दिले काकाला दिले. सेटलमेंटच्या राजकारणात कारखान्याचा बळी दिला तसा कल वाढेल तसं आता ती रडायला चालू करतील. थोड्या दिवसात बघा तुम्ही आता ती रडायला चालू करणार शेवटचं आम्हाला माहित आहे. आम्ही आता तुम्हाला मी सांगतो बाईटवर या सांगतो की शेवटच्या टप्प्यात ती रडणार आहे. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, मी संकेत पाटील, जनसभा ते विधानसभा या वज्रधारीच्या लोकप्रिय कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. राजलक्ष्मी ग्रुप विटा, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, विश्वकर्मा प्लायवुड अँड ग्लास सेंटर विटा आणि P20 वर्ल्ड यांच्या विद्यमान हा कार्यक्रम होतोय. आज आपण तासगाव तालुक्यातील सावळज या गावात आहोत. खरं तर सावळजचं नाव काढलं तर आरारावांचं आपसुकच नाव निघतं, कारण आरारावांचं जे काही आरारबा वाढले किंवा आरारबांच्या ज्या कार्यात जो समावेश आहे तो सावळच आहे. आरारबांनी पहिली निवडणूक सावळ जिल्हा परिषद लढली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं आबांनी भरारी घेतली, तेच हे गाव आहे. याच गावात आपण पुन्हा एकदा जनसभा ते विधानसभा हा कार्यक्रम करतो आहोत. खरंच तालुक्याचा विकास झालाय का की सहानुभूती लाटेव आज ही लोक मतदान करतात की आता विकास लोकांनी विचारणार आहोत. मला नाव सांगा तुमचं काय? सोमनाथ कांबळे. काय करता तुम्ही? शेती करतो मी आता सध्या, ग्रामपंचायत सदस्य. काय वाटतं तुम्हाला आताच्या निवडणुकीबद्दल? आता तासगाव कोटेमुळे हवा कोणाचे? रोहित दादा. कशासाठी रोहित दादा? नवीन चेहरा, नवीन आहे
आबांची जी कामाची जी पद्धत होती त्याच्या सुरतींना धरूनच रोहित दादा आणि आबा म्हणजे दोघांमध्ये काहीच आम्हाला फरक वाटत नाही. जसे आबा होते तसेच रोहित दादा पण आणि उगवतं नेतृत्व आहे त्यामुळे आम्हाला रोहित दादांना मदत करावं अशी वाटत. लोक म्हणतात 30-35 वर्ष एकाच घराला सत्ता दिली तर परिवर्तन पाहिजे, काय म्हणायचं तुम्हाला? तसं काही नाही, आम्हाला कायमस्वरूपीच आम्ही आबाच्या घराशी एकनिष्ठ आहे. आबाच्या घरातूनच उमेदवारी म्हणजे आबाच्या घरापासूनच उमेदवारी ही दिली जाणार आणि त्यांनाच आम्ही मदत करणार. तुम्हाला काय वाटतं यावेळी? हो दादा नक्की येणार. तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव संदीप मस्के. काय करतोय? मी सध्या शेती करतोय आणि थोडासा व्यवसाय आहे छोटासा. यावेळी तासगाव कोटेमंगळ अंडर करंट काय असं वाटतं? अंडर करंट आता तासगाव कोटेमंगळ मध्ये जरा थोडीशी हवा रोहित पाटील यांची आहे. कारण आम्ही आता कसं आहे, मी शिवसेनेचा हे शिवसैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. कसं आहे, आमचा पक्ष आदेशावर चालतो. आता महाविकास आघाडी आता हे सगळ्यांची महाविकास आघाडी म्हणून आम्ही आता इथं आमची सीट आता इथं शरदचंद्र पवार साहेबांचे रोहित पाटील आहेत. सावळजमध्ये तसा विकास काम थोडेसे कमी आहेत. तसे सुरुवातीला आपणही केली ती सुरुवात चांगली. आमदार फंडातून थोडस रस्ते वगैरे झाले पण आणि थोडस युवकांच्या हाताला थोडस काम थोडस मिळालं पाहिजे होतं, ते मिळालं नाही. आता मी इथून पुढे आम्हाला अपेक्षा आहेत की जरा रोहित पाटील जरा नव्या उमेदीचे आहेत, थोडेसे करतील ते काम असं जरा आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. रोजगार थोडासा कमी हा. दादा काय नाव तुमचं? तानाजी निकम सावळ. काय करताय सध्या? शेती करतोय. शेती सावळला द्राक्ष बेल्ट म्हणून संबोधलं जातं. हो. तर मागील 10 वर्षात सुमंतांनी द्राक्ष उत्पादकांसाठी काही प्रश्न मांडले का? प्रश्न मांडले त्यांनी बागा शेवाळून आम्हाला बागा काढायला लागले. हो त्यांनी प्रश्न मांडल्यामुळं त्यांनी फक्त सही करणे ह्याच्या पलीकडे त्यांना काही जमतच नाही ना. तुम्हाला काय वाटतं तासगाव कोटेमंगळचा अंडर करंट काय आहे आता? 100% संजय काका निवडून येणार हे काळ्या दगडावले रेग आहे आणि लाल देवाची गाडी येणार हे काळ्या दगडावले रेग आहे. प्रतिक्रिया आली म्हणजे आता जे आपल्या आपल्या ग्रुपने गोळा करून बसले ते बोलणारच. ते काय शेवटी जे बगल बच्चे असतात ते काय बोलणार. सावळस अर्धा गावांना एवढी इतक्या वर्ष पाणी मिळालं नाही त्याचं खापर नेमकं कुणाचं आहे? आर आर पटेल कॅलिफोर्निया स्वित्झर्लंड करणार. मग इकडे वळवंड झालं, आमचे बागा काढल्या, मांडव विकलं, बोर्ड लागलं आमच्या जप्तीचे, राणी इकली, लोकांनी कर्ज भागवली, त्यांनी कॅलिफोर्निया स्वित्झर्लंडच गेला. सहानुभूतीचे राजकारण होणार नाही पुन्हा एकदा? आता संपली सहानुभूती किती वर्ष? पाक आमचं ह्याला गेलो तरी बी अजून मशीन भूमीत चाललो तरी बी अजून सहानुभूती जाय काय संपली की सगळं? कोण येणार निवडून? संजय काका येणार काळ्या दगडावर, सिद्धेश्वराच्या देवळा मोर आहे, संजय काकाच येणार आणि लाल देवा घेऊन इथे येणार. तुम्हाला काय वाटतंय? काय नाही काय नाही, सध्या वातावरण आहे म्हणजे रोहित दादाच, पण काम त्या मनानं आबाने कमी केले आणि काकानेही कमी केले. दोघे म्हणतात मी काम केले, श्रेयवाद घेतात दोघही, मी काम केले मी काम केलंय. पण असं काम प्रत्यक्षात बघितलं, ज्या वेळेला आमच्याकडे विसापूर पंज योजना झाली त्यावेळेला विरोधक म्हणत होते ही कांद्याच्या पातीसारखी पात आहे, पाईपलाईन छोटी आहे, पाणी नाही. पण आता त्याच पाईपलाईन आमच्या सावळजला पाणी सुटतंय. कुणी सोडलं? ज्या पाटात म्हणजे पाणी आलं पाईप मधनं ते आता संजय काकांनी सोडला म्हणा, सुमंताईंनी सोडलं, त्यामुळे थोडासा गावाचा विकास थोडा झाला. आता सध्या आमच्याकडे बघितलं ते आमच्या सिद्धराजानं बघितलं, त्यामुळे सिद्धराज पाणी सिंचन योजना आमच्याकडे सावळजला भरपूर आहे. एमआयडीसीचं नेमकं श्रेय कोणाचं आहे? अहो एमआयडीसी अजून हे 35 वर्ष झाले एमआयडीसी, जर वेळेला प्रत्येक इलेक्शन मध्ये एमआयडीसी मंजूर केली, कॅलिफोर्निया करतो, स्वित्झर्लंड करतो, ऐकून आम्ही कंटाळलोय, कंटाळलोय आम्ही ऐकून. पुढच्या 5 वर्षाला तर एमआयडीसी पूर्ण होईल का? संजय काका आल्यावर 101% नाही झाले तर पुन्हा मला विचारा. आपल्यावर काही युवक आहेत, त्याला नाव सांगा तुमचं काय? धनंजय पाटील. काय करताय सध्या? मी स्पोर्ट मध्ये आता भरती प्रॅक्टिस करतोय पोलीसवरती. काय शिक्षण काय झालं? बी ए ग्रॅज्युएशन झाले मला. आता काय वाटतं तासगाव कोटेमंगळचा अंडर करंट काय आहे सध्या? दादाच रोहित दादाच त्यांचा काका. आता 10 वर्ष खासदारकी संजय काकांनी भोगल्या, त्यामुळं त्यांनी काही काही 1% सगळं काम केलेलं. पण लोकांच्या असा पण समज आहे की लोक म्हणजे 30-35 वर्ष आबा घराण्यात सत्ता होते तरी सुद्धा अजून युवकांच्या हाताला काम नाही. युवकांच्या हाताला काम तसं त्याचा विषय नाही. आबांचं योगदान हे
प्रत्येक गावाला प्रत्येक ह्याला आहेच. ठीक आहे, आव्हान स्वीकारण्याने मान्य करतो आपण. त्यानंतर आता सुमंताय 10 वर्ष खासदार, त्याचं बोलतोय आपण. त्या 10 वर्षात अजून लोकांच्या युवकांच्या हाताला काम नाही म्हणतो. आता तर आता 100% देणार, आता करतील अशी अपेक्षा आहे. 100% अजून बघ काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतं निवडणूक लागले आमदार कसा पाहिजे तुम्हाला आता निवडून येणारा? आपल्याला सुपर पाहिजे. बरं, म्हणजे काय काम केलं पाहिजे तुम्हाला, तुमच्या अपेक्षा काय? आमच्याकडे काय फक्त पाणी प्रश्न, आम्हाला पाणी कमी असते, दुसरं काय नाही आम्हाला. तिथल्या तरुणांच्या हाताला रोजगार आहे का? रोजगार कसा मिळतो? रोजगार बागत काम सारखं 24 तास चालू असतंय, ते एनी टाइम सतत सतत चालू असतंय ते काम. ते काय काम थांबत नाही, काय नाही बागच. द्राक्ष छाटणी पासून माल जाऊ. तुम्हाला काय वाटतं यंदाचा आमदार होणार आहे तो कसा असला पाहिजे आणि कोण झाला पाहिजे? रोहित पाटील. रोहित दादा पुन्हा झाला पाहिजे. हा, रोहित पाटील पुढच्या 5 वर्षाला काय काम केलं पाहिजे वाटतंय? हे पाणीचा प्रश्न, आम्हाला दुसरं काय नको आहे. बर, पाणी प्रश्न अजूनही सावळला, पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. तीव्र आहे. बर, अतिशय तीव्र आहे. आता पाऊस पडला म्हणताना नाहीतर पाणी अजिबात नाही इकडं. आणि पाण्याचा फक्त प्रश्न गंभीर आहे आम्हाला, तेवढा एकच फक्त एकच प्रश्न, बाकी काय नाही आम्हाला, काय नको आहे. नाव सांगा तुमचं. बाळासाहेब पोसा होईल. काय करतात? शेती करतो. काय इथल्या समस्या काय सावळकरांच्या? अजून सावळकरांच्या समस्या म्हणजे कसं आहे, पाण्याचा प्रश्न जो होता तो दादा आबांनी ज्यावेळी विसापूर पुंदी योजना मंजूर केली त्यावेळी हेच विरोधक परडत होते की ह्याच्यात मंत्री घोषित घेतील आणि हेच नारळ फोडायला. आता ह्या उन्हाळ्यामध्ये एवढा दुष्काळ पडला होता, ह्याच्यात पाणी यायच्यात, हे नारळ फोडायला पुढे असायचे. पाणी या वहिनींच्या माध्यमातून, आव्हानच्या माध्यमातून काम झालेलं आहे. किती वर्ष का लागली सावळला 8-10 गावांना? हा हा, तो पण प्रश्न आहे. बरोबर, तुम्ही म्हणताय ना एवढा वर्ष का लागली. काय झालं, आव्हानच्या निधनानंतर थोडी यंत्रणा रकडली, सरकार भी विरोधकांचं आलं. वहिनी आमदार होत्या, वहिनींनी त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं केली आहेत. प्रत्येक गावोगावी विकास केलेला आहे. वहिनी आर आर पाटलांचं घर म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा जपणारं घर आहे. त्यांनी आज आजपर्यंत द्वेषाचं ह्याचं गुंडगिरीचं राजकारण केलेलं नाही. त्याला नाव सांगा तुमचं. ऋषिकेश बिरणे. काय करता तुम्ही सध्या? शेती करतो. काय वाटतं तासगाव कोटीमध्ये यंदा हवा कोणाची? संजय काका पाटील. आता इथे मी एवढ्या लोकांना विचारतो तर लोक म्हणतात पुन्हा रोहित दादाच पाहिजे. त्याचा विकास करतात. काय विकास केला सांगावना लोकांनी? हां, आता पाण्याचा प्रश्न आहे. पाणी मिळतंय का इथं लोकांना? प्यायला पाणी नव्हतं. आत्ता शेतीवाडीच्या तलावातनं ज्या वेळेला पाणी जोडलं त्यावेळेला पाणी आलं. यांनी इथल्या अंजनीच्या तलावातलं पैसे काढलं आणि तिथं पाणी सोडलं नाही. ह्यांनी पाठीमागं पायपा फोडून सगळं, हा वडेवगळेला रस्त्याकडे पाणी सोडलं सगळं. सगळ्या सावळला पाण्यापासून वंचित ठेवलं, हे राजकारण नेमकं कोणी केलं? ते आबाच्या घरांनी केलं. बर, आबाच्या घरांनीच केलं. पाणीच मिळालं नाही इथं आतापर्यंत. फक्त इथं सगळं उपजीव चालते, सगळी शेतीवर चालते. आता शेतीलाच पाणी नाही, आम्ही फक्त पाणीच मागतोय ना. इथं पाणी मागितल्यावर आम्हाला आमदार बदलायची गरज काय? सावळला द्राक्ष बेल्ट म्हणून संबोधलं जातं. द्राक्ष व्यापारी द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करतात. या संदर्भात काय सुमंताईंनी प्रश्न विचारले का विधानसभा? कधी कधी विचारले सांगायचं मला? कधी त्यांनी भाषण करायला येत नाही, ते प्रश्न काय विचारणार? त्यांना बोलायला येत नाही, प्रश्न काय विचारणार आहेत? आणि आपण फक्त केवळ कोंडोबा केला इथं सही करणे. हा, सही करणे एवढंच काम केलंय त्यांनी. मग यंदा परिवर्तन अटळ आहे का? 100% संजय काका निवडून येणार. आता तुम्ही फक्त बघा काकांच्या, म्हणजे संजय काकांच्याकडे प्रवेश किती व्हायला बघा ना तुम्ही. प्रवेशावर तर कळेल ना तुम्हाला कुठल्या बाजूला कळ आहे ती. वारा फिरतय का यंदा? 100% फिरतय. ठीक आहे. काय नव्हतं? दत्तात्रय पाटील. काय वाटतं यंदा वारं कोणाच आहे तासगाव कोठे? काकाच. काकाच त्यांनी काही कामच केले नाही, त्यामुळे काकाच. आता यांना विचारलं तर हे म्हणजे 35 वर्षात खूप काम केले. काय केले? काय काम केले? कामच केलं ना. फक्त एक काम दाखवा, कुठलं काम दाखवा. आम्ही मान्य करतो कुठं काय केलं. ग्रामपंचायतीची कामं तुम्ही नारळ फोडताय इथं येऊन. आम्ही आम्हाला ग्रामपंचायतीने ठराव घेतला शेवटी आम्ही की बाबा इतर रोहित पाटलांनी येऊन नारळ फोडायचं नाही म्हणून. ग्रामपंचायतीच्या कामावर तुमची कामं दाखवा ना, कुठलं पण काम दाखवा. एक दाखवा काम कुठलं तर. सावळज अखंड भागात इथं तुम्ही एखादा कुठला उद्योग आणलाय, लोकांना कुठेतरी 4 लोक नोकऱ्या लागले तर कुठेतरी. आता आपल्या शेजारच्याच मतदारसंघात बघा, अगदी पतंगराव कदमांचा मतदारसंघ बघा किंवा जयंत पाटलांचा मतदारसंघ बघा. तुमचा तसा काय उद्योग आहे इथं सांगा. 35 वर्ष म्हणजे तुम्ही या महाराष्ट्राचं एक मेन म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापर्यंत तुम्ही नेतृत्व केलं, त्यात तुम्ही काय केलं? हा, तुम्ही काय केलं? 35 वर्षात इथं नारळ सुद्धा फोडला गेला नाही.
असं कोण म्हणतंय? ही जनता सगळी सांगते ना काय 35 वर्षामध्ये काय केले आणि काय नाही. बरं, त्यांच्याही घरात 35 वर्ष सत्ता होतीच. दिनकरबाबाचा वारसा काका चालवतात. 28,000 सभासदांचा कारखाना तिने स्वतःच्या ताब्यात घेतला इकत. थांब तानाजी, मी बोलतोय, थांब ना तू, तुला उत्तर दे ना पुन्हा. कशासाठी असं करायचं? 28,000 सभासदांचा कारखाना तिने 20-22 कोटी रुपये घेतला. 230 एकर कारखान्याची जमीन आहे. मातीमोल किमतीने कारखाना तिने घेतला. त्याच्यावर कोणी काय बोलायचं? फक्त कागदावरच कामं दिसतात असं ते विरोधकांचं कामच आहे ते बोलणं. विरोधक हे नेहमीच असं बोलत असतात. ते वहिनींचे म्हणतात की फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून तुम्ही बोलताय. नाही, विरोधकाला विरोध काम ना कोणा मग तुम्ही? इथं फक्त काय शेतीवर उपयोग चालते सगळी. तुम्हाला सांगितलं मी, आपला भाग सगळा शेतीवर चालतो. आम्ही फक्त पाणी मागितले. तुम्ही कुठे पाणी आणले दाखवा ना. यावेळी सुद्धा सहानुभूतीवर निवडून ते त्यांचं कामच आहे. रडून मत मागायचं कामच आहे त्यांचं. इथून पुढच्या भागात आता तुम्ही बघा, जसा कल वाढेल तसं आता ती रडायला चालू करतील. थोड्या दिवसात बघा तुम्ही, आता ती रडायला चालू करणार. शेवटचं आम्हाला माहित आहे. आम्ही आता तुम्हाला मी सांगतो, बाईटवर या सांगतो की शेवटच्या टप्प्यात ती रडणार आहे. रडूनच मत, हा रडूनच मत मागणार आहे. दुसरं काय काय वाटतं तुम्हाला? यंदा परिवर्तन होईल का? खासगाव कोटे अंडर करंट काय आहे? संजय काका कशासाठी? संजय काका आता 35 वर्षात, आता हिनी बाळासाहेबांनी सांगितलं, काकांनी काम केले 35 वर्षात. त्यासनी 600 मीटर पाईप टाकून त्यासनी 35 वर्षात पाणी देता आलं नाही सावळसाठी. ती काकाने काम आता केली 35 वर्षाच्या. म्हणजे पाणी ठेवायचं काम कोणाचं? आबांचं. आबांनी त्यावेळेला आबांच्या काळात दिलेलं नाही पाणी. ती काकानी पाणी आता आम्हाला पाणी दिलं. संजय काकानी 600 मीटर, फक्त 600 मीटर पाणी देऊ शकलं नाही. ह्याच्यावर कोण बोलणार असलं तर बोला म्हणा. या पुढे नाही काकाने पाणी दिलं. ही कुणी सांगायचं तिला हात लावून? गेल्या वर्षी द्राक्ष बागेच्या छाटण्या होऊ शकत नव्हत्या. आम्ही स्वतः जाऊन हॉल फिरून काकाकडे मागे लागून पाणी सोडलं सोडलं. त्यावेळेला छाटण्या झाल्या. त्यावेळेला भाकरीला लागलो नाही तर ही चौथी वेळ होती आमच्या बागा काढून पेटवायची आणि मांडव विकून खायचं. ही शेवटची स्टेज होती. त्यावेळेला काकाने पाणी सोडलं. त्यावेळेला बागा छाटल्या. लोकांना 4 रुपये झाले. बोला, पाण्याचं राजकारण कसं होतंय तुम्हाला सांगतो. पाणी इकडं सोडलं गेलं. आम्ही तिकडं उपोषणाला बसलो. आमच्यावर केसेस गाठल्या. मागं पाणी फुडं सोडलं. नारळ फोडण्यासाठी हॉल बंद केली आणि पुन्हा जाऊन बटणं दाबायची. हे असलं राजकारण असतं का? पाणी सोडायसाठी आता तुम्ही रस्ता रोको करायला, उपोषण करायला आला. एवढ्या वर्षात तुम्हाला एवढं मोठं तुम्ही उपमुख्यमंत्री होता इथं. एवढी मोठी पद होती तुमच्याकडे. त्यावेळेला तुम्ही काय केलं? आता तुम्ही आमदार होऊन काय करणार आहे? आम्ही पाणी सोडायला लागलोय म्हटल्यानंतर असून गाड्या गेल्या हायवेला उपोषणाला बसले. हे आम्हाला माहितीये. आणि आम्ही हॉल फिरवायचं फुकट पाणी म्हणून त्यांनी सांगितलं. आणि लोकांचा पूर्ण नौटंकी करून सगळ्या लोकांचा गैरसमज करून घेतला. आम्ही सोसायटीतनं 10 लाख रुपये ठेवलो होतो आम्ही पैसे भरायसाठी. यांनी काय केलं? रस्ता रोको करून इकडे तिकडे करून पाणी यांच्या खप्पा ऐकून ऐकून आम्ही कंटाळलोय. माझं एकच म्हणणं आहे, कुठलाही आमदार हो पण पाणी प्रश्न काय मिटत नाही. अकोलाचा मुद्दा पाणी प्रश्न काय मिटत? सर्वसामान्य नागरिक म्हणजे एकच मत आहे बरोबर आहे की कोणी आमदार आला तरी पाणी प्रश्न सावळचा मिटला पाहिजे. एवढा 35 वर्षात मिटला नाही, काय मिटणार आहे? एवढ्या 35 वर्षात तुमच्याकडे आमदार काय? एवढी मोठी पद आहे ती तुम्ही काय मिटवला नाही? मग तो उपमुख्यमंत्री होता तुम्ही. एका सहीवर पाणी आलं असतं. गृहमंत्री होता, उपमुख्यमंत्री होता. करायचं जर तुमच्या मनात असतं जाती निषेध सवळेच जर सुजलाम सुफलाम फक्त सभेतच म्हणायचं. सवळेजने अंजनीने दिलं जन्म आणि सवळेजने केलं पालन पोषण. एवढं म्हटलं की आमच्या टाळ्या वाजायचं घरात जाऊन बसायचं. कायम सांगायचं एवढं भाषण इथं सवळेज मध्ये असलं की तिने देवा पुढे सांगायचं शेवट. पण त्याची दोपटी देवाने सिद्धेश्वरांना दिली. हो का? अंजनी तलावामध्ये समांतर पाईपलाईन करायचं काम वहिनीने प्रामाणिकपणे केलेलं आहे. पहिले गाव असताना पाईपलाईन झालेली आहे. आता समांतर पाईपलाईनचं काम वहिनी साधं कागद दाखवा तुम्ही. वहिनीने ते काम मंजूर केलेलं आहे. त्याचं पाहिजे असलं तर तुम्हाला तुमच्या भागा काढायची. तुम्हाला दुसऱ्या गावाच्या पाणी सोडायची गरज काय? पाणी कधी आलं नाही. मागे एक बॉस आहे तो अंजनीत. मी हॉल फिरवतो सगळं वड्या वगैरे अंजनीला पाणी सोडतो. प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी नाही. आता शिदेवाडा तळ्यावरनं पाणी
काढून सगळं पाठीमाग पाणी इतकी लोक बोंबल दिली आता ती मतातच दिसल लोकांच्या की काय झालं सुद्धा वहिनी ठीक आहे आम्ही जर आम्ही आधीच म्हणतोय मतातनं तुम्ही दाखवून द्या नाही आर पाटला ह्या गावातनं 2000 वर वहिनीनं लीड नाही दिलं तर गावात येत नाही आणि काय सांगू गाव सोडतो आम्ही गाव सोडतो आम्ही गाव हे सोडतो गाव झाले 2000 मताना लिडिंग दिले काकाला दिले दिले आम्ही लिडिंग बेरोजगार तरुणांना अजूनही हाताला काम नाही तरुणांच्या काही सुद्धा अन्न नाही काही केलं नाही मुख्यमंत्री गृहमंत्री होता एखादी संस्था काढली औषधी सुद्ध गिरण दिला की बंद पडले की कामाला सुद्धा पेटले खाऊन खाऊन सगळं संपवलं हे नुसतं कारखाना आणला आणि कारखाना हे कब्जा केला मालक हे करून हे केला आणि पुन्हा कारखाना हे नेला हे मी स्वतःच्या नावावर केला अहो अमरसिंह देशमुखाने सभासदांची सुतगिरणी स्वतः इकत घेतली आणि पुन्हा सभासदांच्या मालकीची केली यांना तसं जमतंय का सभासदांनी करायला पाहिजे होते ती एवढी मोठी पद भोगली उपमुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री कारखाना कुणी संपवला हे सगळ्या पूर्ण तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे जेणे ज्या दिनकर आबांनी कारखाना उभा केला पूर्ण कर्जमुक्त केला तो कारखाना 2 महानेत्यांनी आपल्या सेटलमेंटच्या राजकारणासाठी सरळ सरळ आरोप आहे या सेटलमेंटच्या राजकारणासाठी त्या तासगाव असं काही नाही कारखाना त्यांच्या ताब्यात होता कारखाना काकांच्या ताब्यात होता कारखाने विकत खरेदी केला कारखाना त्याने विकत घेतला 28,000 सभासदांचे प्रत्येकी 4,000 रुपये प्रमाणे त्याने सगळं त्या सभासदांना बोल केलं स्वतःच्या मालकी स्वतःचं ट्रस्ट केलं आता स्वतःच्या मार्के कारखाना ती बी अजून चालू नाही खानसरीचे पत्र काढून मोटर काढून नेत्यांनी नेऊन आपापल्या पाणी बदल पाकर लावली तासगाव कारखाना हा सेटलमेंटच्या राजकारणात तो कारखान्याचा बळी दिला कारखाना संजय काकांनी राज्य बँकेकडून लिलावात विकत घेतलाय तो काय मोफत घेतला नाही तो लिलावात त्यो कितीला घेतला ते राज्य साहेबांचे 33 कारखाने आहेत शरद पवार साहेबांचे 33 कारखाने आहेत कसे कसे घेतले तेही काढा जरा आणि मग कळेल सर्वसामान्य युवक कोण आहे तर सर्वसामान्य युवक आहेत ना आम्ही सर्वसामान्य युवकांच्या काय काय अपेक्षा आमदारकीसाठी बदल झाला पाहिजे कशासाठी बदल का पाहिजे रोजगार नाही रोजगार नाही रोजगार 35 वर्ष झाले काय रोजगार नाही काय नाही आम्ही रोजगार लोकांना दिलाय कुठं दिलाय रोजगार काही सवा दिला नाही रोजगार बदल 100% होणार बदल म्हणजे कोण निवडून आलो पाहिजे संजय काका आगामी 5 वर्षात काय केलं पाहिजे तरुणांसाठी तरुणांच्यासाठी एखादा छोटा उद्योग धंदा हे असं काहीतरी केलं पाहिजे यंदा परिवर्तन आठवा आहे का 100% सावळस्फूर्ती करणार का 100% आता काय सामान्य लोकांच्या सावज म्हणले सामान्य लोकांची प्रतिक्रिया घेऊयात त्यांना काय वाटतं दादा यंदा तासगाव कोटेमंगाचा अंडरग्राउंड काय असणार आहे काय वाटत तुम्हाला की आमदार कसा असावा आणि येणाऱ्या आमदारकीच्या काळात आमदारांना काय काम केलं पाहिजे सावळसाठी काय जनतेचा विकास केला पाहिजे भागाचा केला पाहिजे त्याच अपेक्षा आहे त्या काय आहे बाकी यंदा काय वाटतंय कोण होईल आमदार इथला ते काय नक्की सांगता येईल इथला द्राक्षपट्टा आहे हा द्राक्षपट्ट्यासाठी गेलेल्या आमदारांनी काय केलंय का इथला दलाल बाहेरचे दलाल येतात आणि तिथल्या द्राक्ष उत्पादकांना फसवून जातात दरवर्षी यासाठी काय ठोस प्रक्रिया केली का शासनानं केलं नाही हे काय करणार काय केलं नाही आता हे ज्यांचा कल असेल तिकडे त्याला काय विकास झालाय का सावळचा चित्र म्हणावं तितका सावळचला गेल्या 30-35 वर्षात पाणी प्रश्न ज्वलंत होता सुटलाय सुटला नाही तर अजून सुटला नाही राष्ट्रवादी काय काँग्रेस काय सगळी सारखीच नाही तर आपण या प्रतिक्रिया पाहिल्या सावळेकरांच्या खर तर हे नेत्यांच्यामुळे एकमेकांच्यावर राळ उडवणार सामान्य जनतेने ठरवायचं की तुम्हाला आमदार कोण पाहिजे ते